नमस्कार, इयत्ता 6वीमध्ये आपल्याला मराठी विषयामध्ये दुसरा पाठ जो आहे सायकल म्हणते मी आहे ना। आता सायकल या पाठाच्या शीर्षकावरून आपल्या लक्षात येईल की सायकल हे वाहन अगदी तुम्ही लहानपणापासून पाहत आहात, कारण अगदी छोटी असतानासुद्धा तुम्ही त्यावर खेळत होतात। सायकल आपल्या परिचयाची आहे, पण हीच सायकल आपल्याला तिचं मनोगत आत्मकथन या पाठाच्या माध्यमातून सांगत आहे। आता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल। आता पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा ते हितकारक, कारण आपल्याला माहिती आहे सायकलला कुठलं इंधन लागत नाही, म्हणजेच पर्यावरणामध्ये प्रदूषण होत नाही, कमी खर्चिक, कारण इंधनावर कुठलाही पैसा खर्च होत नाही, वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सांगत आहे। हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे की स्वतःचं मनोगत किंवा स्वतःचं आत्मकथन आपल्याला या पाठामध्ये सायकलचं समजणार आहे, कारण फक्त सायकलचं इथं वर्णन नाही। सायकल ही जरी आपल्या परिचयाचं वाहन असेल तरीसुद्धा सायकल स्वतः आपल्याशी बोलत आहे, अशा पद्धतीनं या पाठाची रचना आहे। मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकी म्हणतात, दुचाकी म्हणजे दोन चाके असलेली। तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 फ्रान्स देशातील MD सीवर्क हे माझे जन्मदाते, म्हणजेच फ्रान्स देशामध्ये प्रथम सायकल तयार करण्यात आली। आणि त्यांचे त्या सायकलचे जन्मदाते म्हणजे कोणी निर्माण केली ही, तर MD सीवर्क यांनी निर्माण केली। 1876 साली HG लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळं। त्या ठिकाणी आपण पेडल ज्याच्यावर म्हणजे पाय ठेवून सायकल क्रमण करतो, तर त्या ठिकाणी रबरी टायरमुळं खऱ्या अर्थानं आता वेग आला सायकल। 1887 साली जॉन बॉय डनलॉप यांनी ते शोधून काढलं। जे रबरी टायरचा शोध कोणी लावला, तर सन जॉन बॉईड डनलॉक यांनी रबरी टायरचा शोध लावला। पहिली 200 वर्ष माझी गती कमीच होती, रखडत चालले बघा, असा शब्द आलेला आहे। रखडणं म्हणजे अगदी गती कमी असणं, पण जेव्हा पुढची 100-150 वर्ष मात्र मी कधी थांबले नाही, म्हणजेच मला आता वेग आलेला होता। माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला। प्रसार होणं म्हणजे आता माझ्याविषयी लोकांना माहिती होऊ लागली। जगातला असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही। लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे। आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात। हमखास खात्रीशीरपणे आपल्याला सांगता येईल की मुलांना सायकल त्या ठिकाणी आणून देतात, कारण माहीत आहे, कारण एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी। माफक म्हणजे कमी अशी माझी सायकलची किंमत फार नसते, पहा गाडीच्या वगैरे तुलनेनं पाहिला आपण तर। तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल पण ती लगेच बरी होईल, मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल। एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते। याचा अर्थ काय, तर तुम्हाला अगदी सायकल येऊ लागली की मग मात्र तुम्ही काय कराल, आवडीनं माझा वापर सुरू कराल, हे त्या ठिकाणी सांगितलंय। पहा अशी ही सायकल हळूहळू आता येऊ लागली। आता एकदा तुमची आणि माझी संगत जुळली की मग मात्र तुम्ही छोटी मोठी कामे सुद्धा माझ्या सहाय्यानं करू शकता। बघा, आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये, तुम्ही कंटाळा करत नाही, मला बाहेर काढता आणि ट्रिंग टिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता। स्वार होणे म्हणजे रूढ होणे, त्या ठिकाणी अरूढ होणे असा अर्थ आपल्याला घेता येईल। साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या, तर कधी दूध आणता। घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का, म्हणजे छोटी मोठी कामे करण्यासाठी तुम्ही माझा अगदी आवडीनं वापर करता। कार बाईक चालवायची असेल तर माझ्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो, ओके नाही, आपण लायसन्स म्हणतो बघा त्याला, तर असा परवाना काढावा लागतो। माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही, अगदी लहान मुलामुलीपासून आजी आजोबापर्यंत कोणीही मला चालवू शकतं। आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच
तर मला हातात धरून आणायलाही काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. बघा या ठिकाणी सायकल आपल्याला सांगते की एखादं कार बाईक चालवायचं असेल तर त्यासाठी परवाना काढावा लागतो, पण सायकल चालवायला कुठलाही परवाना काढावा लागत नाही. अगदी कोणत्याही वयोगटातील लहान मुलं किंवा व्यक्ती मला चालवू शकतात. आणि शिवाय जरी मी पंक्चर झालेच, माझ्यामध्ये काही अडचण निर्माण झाली तरी मला हातात धरून आणणं सुद्धा सोपं आहे, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य, पण खूप लांब जायचं असेल किंवा तातडीचे काही काम असेल तर त्याचा वापर जरूर करावा. बघा या ठिकाणी सायकल सांगते की लांब जायचं असेल ना तर कार आणि बाईकचा वापर करा, पण जवळ जर जायचं असेल तर मग मात्र माझा वापर करावा लागेल किंवा त्या ठिकाणी करणं सोयीचं ठरेल. खूप लांब जायचं असेल तर काही तातडीचं काम असेल तर त्याचा वापर जरूर करावा, पण शाळेला बाजाराला ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज, सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. म्हणजे या परिच्छेदामध्ये आपल्या लक्षात येईल की कमी अंतरावर जाण्यासाठी सायकलचा वापर होऊ शकेल आणि सायकल वापरल्यानंतर कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. सायकलला अधिक वेगाची तितकीशी गरज नाही, म्हणजेच मी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे असं या ठिकाणी सायकल आपल्याला सांगत आहे. आता मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक, बघा या मुद्द्यामध्ये आपल्या लक्षात येईल की सायकलचा फायदा आपल्याला कोणकोणत्या दृष्टीने होऊ शकतो. एक म्हणजे वैयक्तिक आणि दुसरं म्हणजे सामाजिक. आता वैयक्तिक कसे ते सांगते पहा. तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. आपण पाहतो की सायकल हे एक व्यायामाचं उत्तम साधन आहे. सायकलवर जर आपण स्वार होऊन या ठिकाणी व्यायाम केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल. घाम येईपर्यंत मला चालवल्याने तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, घाम निघाल्याने ज्यादा मेद जळून जातो व प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. या परिच्छेदामध्ये सायकल आपल्याला अगदी सांगते पा की शारीरिक फायदा कोणता आहे. तुमची फुफ्फुस कार्यक्षम करण्यासाठी किंवा तुमच्या मांसपेशी तंदुरुस्त करण्यासाठी किंवा तुमच्या शरीरामध्ये जी चरबी आहे ती चरबी मेद तर तो जळून जाण्यासाठी आणि तुमच्यामध्ये प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, त्याचबरोबर पायांचे जे स्नायू आहेत ते बळकट होण्यासाठी माझा तुम्हाला अगदी उपयोग आहे. माझी किंमत तशी माफकच, माझी किंमत कशी आहे, अगदी योग्य आहे, कमी आहे. त्यामुळे तुमचे पैसे तर वाचतातच. बघा माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही, शिवाय मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातूनही पैसे वाचतात. शिवाय इंधन बचतही होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही, कारण मी कशी आहे, सडपातळ आहे, छोटीशी आहे, त्यामुळे मला अशी पार्किंगलाही फारशी जागा लागत नाही. या वैयक्तिक लाभाबरोबरच मी सामाजिक आणि राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा हे ऐकायचंय. आपल्या देशाला पेट्रोल आणि डिझेल रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते. बघा कारण आपल्या देशामध्ये जेवढी डिझेलची गरज आहे तेवढं आपल्याला या ठिकाणी मिळू शकत नाही, मग अशा वेळेला ते आपल्याला आयात करावे लागते. ज्या ठिकाणी डिझेल रॉकेल जशा आपल्याकडे पाण्याचे विहिरी आहेत की नाही, तशा इराक कुवेत या देशामध्ये रॉकेल पेट्रोलच्या विहिरी असलेल्या दिसून येतात. त्यामुळे आपले चलन परदेशात जाते ते वाचवायला हवे. आता चलन म्हणजे काय, तर भारतामध्ये रुपया हे चलन आहे, हो की नाही. आपण बाजारामध्ये काही वस्तू आणायला गेलो तर त्या ठिकाणी आपण पैसे देतो, रुपये देतो, रुपये म्हणूया, पैसे नाही, रुपये देतो आणि त्या ठिकाणी आपण वस्तू खरेदी करतो, म्हणजेच खरेदी विक्रीसाठी आपण रुपया हे चलन वापरतो. आता अमेरिकेसारख्या देशामध्ये डॉलर वापरला जातो. पहा त्या डॉलर
जेव्हा आपले भारतीय लोक अमेरिकेत जातात त्यावेळी आपल्याकडचे रुपये ते डॉलरमध्ये करावे लागतात आणि मग त्यांना ते देशामध्ये पर्यटन करता येतं. म्हणजे अशा पद्धतीने आपलं जे रुपया हे चलन आहे ते इतर देशामध्ये जात असतं किंवा ते द्यावं लागतं. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते. की हे जे प्रदूषणाचे प्रकार आहेत, वायू म्हणजे हवा, कारण आपल्याला माहिती आहे वाहनं जर अधिक वाढली तर त्या ठिकाणी वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते, शहरामध्ये ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला समस्या जाणवतात आणि आता त्या जीवघेण्या सुद्धा आहेत. म्हणजे वातावरणामध्ये प्रदूषण वाढलं आहे, लोकांना श्वसनाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसतात तर गोष्ट वेगळी. बघा या ठिकाणी सायकल काय सांगते, तर तुम्हाला हे प्रदूषण कमी करायचंय, मग त्यासाठी काय करता येऊ शकेल, तर मी पर्याय आहे ना, पण मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करत आहेत. म्हणजे सायकल आपल्याला या ठिकाणी सांगते की तुमच्या प्रदूषणाला पर्याय आहे, पण तुम्ही त्याकडे काय करताय, दुर्लक्ष करताय. म्हणजे अशी एक खंत ती व्यक्त करते. तुम्ही आता काय करा, माझ्याकडे लक्ष द्या, मी आहे ना पर्याय. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झालंय बरं. बघा या ठिकाणी सायकल आपल्याला काय सांगते, मी आता पूर्वीसारखी जुनी नाही आ, माझ्यामध्ये आता खूप बदल झालाय, वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिन गिअरची. सुरुवातीला सायकलला गिअर होते का, नाही, ती पेडलच्या साह्याने त्या ठिकाणी चालत असे, चाकांच्या साह्याने. आता मला गिअर पण आलेत. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया. अशा पद्धतीनं ही सायकल आपल्याला तिच्यावर स्वार होऊन अगदी धूम ठोकायला, पर्यटनाला, शर्यतीसाठी आपल्याला आव्हान करते. आपल्याला एक आव्हान करते आहे की तुम्ही प्रदूषण रोखू शकता, तुम्ही शुद्ध वातावरण बनवू शकता, तुमच्यासाठी मी अगदी पर्यायी आहे, परंतु माझ्याकडे तुम्हा मानवाचं लक्षच नाही. म्हणजेच या कथेच्या माध्यमातून, ही एक आत्मकथा आहे लक्षात घ्या, या कथेच्या माध्यमातून सायकल काय करते आहे, तर स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते आहे की मी सायकल, की मला कुठलंही इंधन लागत नाही, शिवाय मला पेट्रोलही लागत नाही, त्यामुळं मी पर्यावरण अगदी वाचवू शकते. परंतु गरज आहे तुमच्या मदतीची. अगदी मानवाला ती काय करते आहे, या ठिकाणी आवाहन करत आहे की प्रदूषण रोखण्यासाठी आणि जनजीवन शुद्ध स्वरूपात आणण्यासाठी माझा तुम्ही निश्चित उपयोग करा, कारण मी दोन दृष्टीने तुम्हाला फायदेशीर आहे. एक म्हणजे वैयक्तिक, तुमच्या शरीराला सुद्धा माझा फायदा होणार आहे जर तुम्ही माझ्या साह्यानं व्यायाम केला तर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाच्या आणि राष्ट्राच्या हिताची सुद्धा मी आहे. परंतु गरज आहे माणसाने हे जाणून घेण्याची. तर आता माझा पर्याय तुम्ही नक्कीच निवडाल आणि यावर स्वार होऊन तुम्ही तुमच्या राष्ट्रातील पर्यावरण सुद्धा वाचवू शकणार आहात. धन्यवाद.